75वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाजप कार्यकर्ता पल्लवी अजित पाटील यांच्या माध्यमातून पनवेल शहरातील सावरकर चौकात मोफत तिरंगा वाटप कार्यक्रम बुधवारी आयोजित केला होता. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिरंग्याचे वाटप नागरिकांना करण्यात आले. पनवेल शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता पल्लवी अजित पाटील यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात झाली. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजप नेते नितीन मुनोत, उमेश इनामदार, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, सुमित गोरे, प्रकाश शिंदे, अजित पाटील, प्रसाद पाटील, रामा जुवेकर, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी अध्यक्ष अभिषेक भोपी, पी व्ही भोई यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वांनी घरोघरी तिरंगा फडकावा असे आवाहन केले आहे. येणाऱ्या या 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या देशातील सर्व नागरिकांना आवाहन केले की या देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण अमृत महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये देशाच्या या तिरंग्याबद्दल जो अभिमान आहे तो अधिकपणे या ठिकाणी जागरूक व्हावा, आपला अभिमान या ठिकाणी तिरंगाचा वाढावा या चांगल्या हेतूने प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरासमोर या घराच्या दर्शनी भागात हा ध्वज उभा करून आपण सलामी द्यायचे एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी हा या ठिकाणी आयोजित केला आहे. मला खात्री आहे की पनवेलमधले सर्व नागरिक येणाऱ्या 13 तारखेला सकाळी हा आपला जो राष्ट्रध्वज आहे तो राष्ट्रध्वज आपल्या घराच्या दर्शनी भागात लावून देशाच्या प्रती जो आपला अभिमान आहे तो अधिक उत्कट करण्याची संधी या ठिकाणी निश्चितपणे साधेल असं मला वाटते. हा स्वातंत्र्य हा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना, अमृत महोत्सव साजरा होत असताना या ठिकाणी हा जो संदेश या ठिकाणी दिला आहे या संदेशाला अनुसरून आज देशातील सगळ्या औद्योगिक कंपन्या असतील, वेगवेगळ्या बँका असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्या असतील, या सर्व संस्थांमध्ये आणि सर्व ठिकाणी या आपल्या भारतीय ध्वजाला या ठिकाणी वंदन करण्याचं काम हे आपले भारतीय नागरिक मोठ्या संख्येने करतील अशी मला खात्री वाटते. आज या प्रभाग 18 सन्माननीय 18 आणि 19 या प्रभाग सावरकर चौकामध्ये सन्माननीय पल्लवी पाटील या सन्माननीय महिला भगिनीच्या वतीने या ठिकाणी या भागातील नागरिकांना हा राष्ट्रध्वज मोफत देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे. मी भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने आणि पनवेलच्या आमदार श्री प्रशांत ठाकूर यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक अतिशय चांगला असा सुत्य उपक्रम आपण या ठिकाणी हाती घेतलेला आहे, खरोखर आपलं कौतुक करावं तेवढं ठोड आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या 13 तारखेला हा जो आपल्याला पंतप्रधानांनी जो लाडका संदेश दिलेला आहे तो संदेशाचा तंतोतंत पालन करून मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने हा आपला देशाचा अमृत महोत्सव म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाली तो उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होईल अशी या ठिकाणी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम.